BSNL कंपनीचं टॉवर नसल्यानं सेंट्रल बँकेचे अधिकारी परेशान. जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे सेंट्रल बँकेमध्ये नेहमीच BSNL टॉवरचा त्रास असल्यानं अधिकारी आणि कर्मचारी यांना होतोय त्रास. जामनेर तालुक्यातील शेवटच्या कोपऱ्यात फत्तेपूर येथे राष्ट्रीयकृत बँक या परिसरात एकच असल्यामुळे कमीत कमी 30 ते 35 गावांचा संपर्क या बँकेशी होत असतो आणि लगभग 40,000 या बँकेचे खातेदार आहेत. त्यापैकी कुठल्याही गावचे खातेदार बँकेत गेले असताना त्यांना BSNLचं टॉवर नसल्यामुळं कधी कधी काम न झाल्यामुळे परत सुद्धा यावं लागतंय. या संदर्भात सेंट्रल बँकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता आम्ही वेळोवेळी BSNL टॉवरच्या संदर्भात BSNL कंपनीच्या तालुका लेवल जामनेर ऑफिसला नेहमीच तक्रार करत असतो, पण त्यांच्याकडून एकच उत्तर मिळत असतं, आमच्याकडे कर्मचारी स्टाफ नाही, आम्ही येऊ शकत नाही असं स्पष्ट उत्तर देऊन ती मात्र निघून जातात. पण सेंट्रल बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तब्बल 2-2, 3-3 तास सारखं बसून राहावं लागतंय. इंटरनेटचा वापर करून सुद्धा सर्व्हर चालत नाही अशी माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बँकेत येणारे खातेदार यांना बँकेचे सर्व कर्मचारी बसलेले दिसत असल्यामुळं हे खातेदार लोक सरळ बँकेच्या कर्मचाऱ्यांवर चिडतात, पण बँकेचे सर्वच कर्मचारी त्यांना समजून घालून देतात. हा सर्व त्रास केवळ BSNLचं टॉवर नसल्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना व सर्वात जास्त जनतेला सहन करावं लागत आहे. म्हणून BSNL कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बँकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांची आणि जनतेची विनवणी आहे की आपण या गोष्टीकडे लक्ष देऊन आम्हा सर्वांची मदत करावी अशी मागणी केली जात आहे. प्रतिनिधी संजय जटाळे सह AVB माझा जामनेर.